बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातून. मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा योजना राबवण्यात येते, मात्र तरी देखील पाहिजे तशी अंमलबजावणी होताना दिसत नाहीये आणि त्याचं ज्वलंत उदाहरण हे गोंदिया जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय. ग्रामीण भागातल्या जनतेला पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं यासाठी पेयजल कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यामार्फत जिल्हा परिषद अंतर्गत गावागावात पाणी पुरवठा योजना राबवण्यात येते. गोंदिया जिल्ह्यातही प्रभावीपणे ही योजना राबवण्यात येते. त्याची व्याप्ती आणखी वाढण्यासाठी जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग प्रयत्नशील असला तरी काम योग्य रीतीनं होत नसल्याचं स्पष्ट झालंय. अलीकडेच गोंदिया ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत विविध कामांच्या ऑनलाईन निविदा काढण्यात आल्या. त्यात 40 कामं दर्शवण्यात आली, मात्र संबंधित विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही हितचिंतक कंत्राटदारांनी हाताशी धरत 40 कामं 12 कामात एकत्रित करण्यात आली. मात्र लहान कंत्राटदारांनी आक्षेप घेतल्यानंतर संबंधित विभागाकडून निविदा रद्द करण्यात आली, मात्र त्या पदावर दुसरे वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर पुन्हा तोच प्रकार होत असल्याचा आरोप लहान कंत्राटदारांनी केलाय. शासन की धोरण नियम बाजू में रख के अपने ही संगरमत करके कुछ ही लोगों को काम मिलना चाहिए करके इन लोगों ने इस तरह से अट्टी शर्ती लाद के इस काम ये निविदा प्रकाशित की गई है. इस बारे में जब हमारी यूनियन के थ्रू हमने जब आवाज उठाए तो हमको इन लोगों की प्रेशर लाया जाता है कि तुमको हम इससे ऐसा करवा देंगे वैसा करवा देंगे, ये कहाँ का न्याय है. जो ई है यहाँ पे ZP में, ये ऐसा चाहते है कि जो दो चार लोग उनके फेवरेट्स हैं बस उन्हीं को वो टेंडर मिले, इसलिए वो जानबूझ के ऐसी ऐसी कंडीशंस डालते हैं कि बाकी लोग एलिजिबल ही ना हो पाए. तो टेंडर तो होता ही इसीलिए कि जो एक हेल्दी कंपटीशन हो और जो डिजर्विंग है जो कम रेट कोट करे उसको टेंडर मिले. तो अगर इन्होंने दो चार लोगों को ही वो टेंडर देना है तो फिर टेंडर करने की जरूरत ही क्या, उनको चार लोगों को बुला के सीधा सीधा काम बांट देने चाहिए. संबंधित विभागांना दुसऱ्यांदा ऑनलाईन निविदा काढल्या आणि त्यात किचकट अटी शर्ती टाकत आपल्या मर्जीतल्याच कंत्राटदारांना काम कसं मिळेल याचा विचार करण्यात आल्याचा आरोप लहान कंत्राटदार करतायत. संबंधित कामासाठी गोंदिया जिल्ह्यातलाच कंत्राटदार असावा असं त्यात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे जिल्ह्या जिल्ह्यात विविध कंत्राटदारांच्या कामासाठी स्वतंत्र अध्यादेश असला तरीही संबंधित विभागांना सर्व नियम धाब्यावर ठेवल्याचा आरोप होतोय. नवीन जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना त्यांनी एकदम काढून टाकलं आणि जे मोठे ठेकेदार आहेत त्यांनाच त्या कंडिशनवरती पुन्हा काम त्यांनी ठरवलंय. आम्ही वारंवार निवेदन दिले, कॅफोला दिले, सीओला दिले, पण काही झालं नाही. या संदर्भात संबंधित विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे आता हे प्रकरण जिल्हा प्रशासन कशा प्रकारे हाताळतं याकडे लक्ष असेल. माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोंदिया.